Time mo isa ka, time mo isa ka. Kalo tam to ti sila dipsa da prostiru da lai. Da la vetu pude. Bola. Om Sai Ram. जय साईनाथ भावांनो, तर आता आम्ही ओम साईराम वडापाव वाल्याचा खूप खूप लाभ घेतलाय. सगळ्यांनी दोन दोन चार चार वडापाव खाल्ले आहेत मजबूत. आणि आता नाही नाही आता हे वडापाव ना झोपताना खूप जामील होणार आहेत. म्हणजे वडापाव खाऊन खाऊन हे लोक मजबूत वाले समजून लावा. तर आता पुढे हॉल नाश्त्याचा तर कधी येईल काय माहिती नाही. खूप चाललो आम्ही पण खूप मजा येते पालखीला. साईराम साईराम, तर तुम्ही बोलता की पालखीला खांदा देत असताना साई भक्त चप्पल का घालतात, तर हे तुमच्या समोरचं उदाहरण आहे. साई भक्त चप्पल का घालतो हे तुमच्या समोरचं. साईराम आमचे अभि परम साईराम माझ्या बाबांची फेरी नित्य फिरते हो गुरुवारी. हो माझ्या साईंची फेरी नित्य फिरते हो गुरुवारी. राम, तर आता पोरं दमले आहेत आणि गोळा खायला आलेत. ले गोला ले लो काला पिला राणीला. चला तर आता गोळा खातो आम्ही जरा मस्त थंड थंड गरम होत आहेत. आईराम, तर आता आम्ही आंघोळीचा सीन बघितला एक, तर बघूया ते काय बोलतात रिसॉर्टवाले. रिसॉर्ट मध्ये आम्हाला आंघोळ करायला भेटली पाहिजे. साईराम आलो आलो. हा रिसॉर्ट आहे. तर इथे आम्ही सगळेजण आंघोळ करणार आहोत, तुम्हाला ते दाखवू ब्लॉग मध्ये. स्लाइड वगैरे आहेत आणि आमचे रिसॉर्टचे मालक तिकडे आतमध्ये आहेत. साईराम दादा, साईराम भावांनो, तर आता आम्ही नाश्त्याच्या हॉल्टवरून निघालो आहे. नाश्त्याच्या हॉल्टनं आम्ही एवढ्या लेट पोचलो आहे की तो जेवायचा टाईम आहे आणि आम्ही नाश्ता नाही केला आहे. आणि आता जेवायच्या टाईमला आम्ही डायरेक्ट संध्याकाळी पोचणार आहे. काय बोला ओम साईराम. अरे पदयात्री खूप कंटाळलेले बसलेले आराम करत करत नाश्ता करत करत आलेले, म्हणून नाश्त्याच्या हॉल्टला कमी नाश्ता केला. स्वर्ग सुखाचा प्रवास सुरू गाडी 11 नंबरची गाडी
आता परत मन समोर बोलू नका, बरोबर गातोय ना, परमिशन लागते शिर्डी वरुण
थकले जरी पाय माझे तरी तुमच्या भेटीसाठी येत राहीन. एक जन्म काय साई, हजार जन्म फक्त तुमच्या पालखीत चालत राहीन. बोला ओम साईरा. अशक्य जे होते घडवून आणले, पांगळ्याला साई बाबा तू चालविले. ओम